यूटीएल सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। आज महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुका जाहीर होणार, आचारसंहिता लागणार, दुपारी 3:30 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद। विधानसभा निवडणुका 2 किंवा 2 पेक्षा जास्त टप्प्यात होण्याचा अंदाज, 8 नोव्हेंबरच्या छठ पूजेनंतर निवडणुकांची शक्यता। महाविकास आघाडीचं जागा वाटप उद्या जाहीर होणार, मवियाची पहिली यादी उद्या जाहीर होणार, सूत्रांची माहिती। 70 उमेदवारांकडे काल रात्रीच पैशांचं वाटप, प्रत्येक मतदारसंघात 10-15 कोटी वाटप झाल्याची मला माहिती, संजय राऊतांचा आरोप। 26 नोव्हेंबरपर्यंत निवडणुका घ्याव्या लागतील, जागा वाटपाचा कोणताही तिढा नाही, काही दिवसात जागा वाटप जाहीर होईल, राहुल नार्वेकरांची माहिती। दुपारपासून आचारसंहिता लागण्याचे संकेत, निवडणुकीसाठी महायुतीची तयारी पूर्ण, 2 ते 4 दिवसात जागा वाटप जाहीर होईल, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्राची जनता सरकारला सत्तेवरून घालवण्यासाठी तयार, अरविंद सावंतांची टीका, तर लवकरच जागा वाटप जाहीर होणार, अनिल देशमुखांचं विधान। विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही सज्ज, पुन्हा आमचीच सत्ता येणार, अतुल भातखळकरांची माहिती। महायुतीकडून 7 जणांची राज्यपाल नियुक्त, आमदारपदी वर्णी, आज दुपारी 12 वाजता शपथविधी होणार। निवडणुकांची आज घोषणा होण्याआधी गडबडीत राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी, 7 आमदारांची यादी घटनाबाह्य, संजय राऊतांचा हल्ला। राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी भाजपकडून चित्रा बाघ, विक्रांत पाटील आणि धर्मगुरू बाबूसिंग राठोड, शिंदे गटाकडून मनीषा कायंदे, हेमंत पाटील, तर दादा गटाकडून इद्रिस नायकवाडी, पंकज भुजबळांचं नाव। राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीवरून ठाकरे गट आक्रमक, आमदार नियुक्तीचा निर्णय कोर्टात प्रलंबित, ठाकरे गटाचा कोर्टात जाण्याचा इशारा। फडणवीस अजितदादा एकनाथ शिंदे गुरुवारी शहांना भेटणार, जागा वाटपावर अंतिम चर्चा होण्याची शक्यता, शहांसोबत चर्चेनंतर जागा वाटप जाहीर होणार, सूत्रांची माहिती। दादा गटातील राजेंद्र शिंगणेंचा पवार गटातील प्रवेश निश्चित, शिंगणे सिंदखेड राजापूर उमेदवार असणार, तर उमेश पाटीलही लवकर पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ अखेर भाजपला सुटणार, भाजपच्या बुर्जी पटेलांना तयारीला लागण्याचे वरिष्ठांचे आदेश, बुर्जी पटेलांची उमेदवारी जवळपास निश्चित। उद्धव ठाकरे काँग्रेस सोडायला आणि मी गुवाहाटीवरून आमदार परत आणायला तयार होतो, पण पवार मातोश्रीवर गेले आणि ठाकरेंचं मत बदललं, रामदास कदमांचा दावा। यूटीएल सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।